हरिओम श्रीराम अंबज्ञ, माझं नाव राजेंद्र गावडे, शिवड उपासना केंद्र। बापूमुळे खूप बदल होतात आपल्याला असं आणि माझ्यामध्ये पण झाले। पहिली गोष्ट म्हणजे मी 93 चार्टर्ड अकाउंटंटचा कोर्स चालू केला होता, बिकॉज पण मला जमत नव्हता, म्हणजे काही गोष्टीमुळे माझा कॉन्फिडन्स कमी होता। की पण बापूकडे आल्यानंतर मला बापूनी करून घेतलं माझ्याकडनं आणि मी 2011 मी CA झालो, चार्टर्ड अकाउंटंट मी माझं कम्प्लीट CA 2011 झालं। आता मी माझा अनुभव जो सांगतो आहे तो गेल्या वर्षीचा आहे, आफ्टर कोविड, म्हणजे ऑगस्टमध्ये थोडासा कोविड कमी झाला होता आणि सिंधुदुर्गामध्ये आम्हाला, म्हणजे आम्ही सिंधुदुर्गामध्ये राहतो, गाव आमचं नेटिव्ह प्लेस आहे आणि गावाला आम्ही दर टायमाला जातो, तर गावी यायला आम्हाला परमिशन भेटली होती आणि दर टायमाचं असं आहे की आम्ही गाडी घेऊनच जाणार, 5 गणपती ठेवणार आणि वापस येणार। तसंच या टायमालासुद्धा फॅमिलीला घेऊन मी गावाला गेलो, 5 राहिलो, आमचा 5 गणपती पण झाला बरोबर। 6 दिवशी माझी गाडी बंद पडली। आता गाडी बंद पडल्यानंतर सावंतवाडी ठिकाणी खूप मेकॅनिकल खूप कमी आहेत, तरी पण मी भरपूर त्या दिवशी 6 खूप ठिकाणी मी चौकशी केली आणि त्यांना सगळं सांगितलं। काही माझ्या मित्रांना, मुंबईच्या मित्रांना, मेकॅनिकलना मी पाठवला व्हिडिओ की काय प्रॉब्लेम आहे, तर सगळीकडे मला एकच स्टेटमेंट आलं की ह्या गाडीमध्ये EC गेलेलं आहे, इलेक्ट्रॉनिक सर्किट म्हणून येतं, तर EC गेलेलं आहे, माझी गाडी I10 आहे। तर म्हटलं ठीक आहे, EC गेली तर मग काय करायचं, तर कुडाळमध्ये एक शोरूम आहे हुंडायचं, तर मी त्यांना फोन केला, तर त्यांनी माणूस पाठवला, जवळजवळ रात्री 10:30 येऊन त्यांनी पूर्ण चेक केलं, तो बोला हा EC गेलाय, EC ऑर्डर करायला लागणार, तुम्हाला 15 गाडी आमच्याकडे ठेवायला लागणार। मतलब 15 मला तो परवा जायचं आहे गावाला, मुंबईला जायचं आहे, रिटर्न करायचं आहे, तो बोला नाही होणार। मी गोव्याला फोन केला, गोव्याला पण सेम बोलला की तुम्ही गाडी आणा इकडे, मग मी तुम्हाला सांगतो। आणि त्यांनी एक अजून घातली होती की तुम्ही महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस करून द्या, कारण कोविड पिरियड होता, तर आम्ही महाराष्ट्रामध्ये येणार नाही। तर ते पण मी बघितलं, तिथे पण घेऊन जायला गाडी 10,000-12,000 खर्च होता। मुंबईला फोन केला, मुंबईचा जिथे मी जिथे रेग्युलर सर्व्हिसिंग करतो, तो बोलला इथे आणायला प्रॉब्लेम नाही, इथे आणायचे तुमचे 40,000 होते टोईंगचे आणि 55,000 तुमचा तो पार्ट्स तो फिक्स आहे, तुम्हाला लावायचा लागणार। तर मी खूप प्रॉब्लेम होतो, बापूंचा दावा केला होता, तसं एक मेकॅनिकल भेटला, तो म्हणला तुम्ही गाडी घेऊन या माझ्या शोरूममध्ये। त्याच्या शोरूममध्ये मी गाडी घेऊन गेलो, तो बोलला माझ्याकडे आजच आलेला एक I20 आलेला आहे आणि तुमची I10 आहे। तर मी म्हटलं ठीक आहे, तुम्ही I20 लावा, I20 EC लावून टाका, माझी गाडी चालू करून घ्या। तर बोला मी गॅरंटी काही देणार नाही, तुमची गाडी मुंबईमध्ये जाईल की नाही। म्हटलं ठीक आहे, मतलब आपण सांगितलं चला माझी गाडी चालू करून द्या। जर त्यांनी ती I20 लावला, मी गाडी चालू केली, कोल्हापूरपासून गाडीचा प्रॉब्लेम चालू झाला, गाडी फर्स्ट गेअरमध्ये गाडी चालायचीच नाही, सेकंड थर्ड गेअरमध्ये गाडी चालायची आणि अशी गाडी ती घेऊन मी गाडी बरोबर माझ्या गेटवरती आली आणि बंद झाली आणि गाडी गेटवरनं गाडी चालू झाली नाही। बापूस मला घेऊन आली हरिओम अंबज्ञ।